Sul lacte. ये भोपाल की भाजी ये कौली कौली तोड़ ली कि शेंगा तो कोट जरा कांदा जरा सग घालून मिर्ची घालून भाकरी संगट ऊन ऊन भाकरी संगट खायला तवीला लागते अशी कौली 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 पाणी घ्यायची या बाई निंबार पाणी घेतले म्हणजे का नाही चोता खाल्ल्यावानी होतो या रोज का नाही भाजी हिरवी का नाही पोटात जायलाच पाहिजे म्हणजे तब्येत चांगलीच राहते आता हे बघा भोपळ्याला कसा भोपळा लागलाय हे आता आपण का नाही भाजी करायचं असलं की भोपळा कवळाच तोडून घ्यायचा हे मोठा होईपर्यंत पिकत जर ठेवला मोठा झाल्या पिकतो याच आणि मग त्याच्या घऱ्या खा पोरानो मागच्या पावती का नाही तुम्हाला भेंडीच्या पाल्याची भाकरी करून लावली होती तर आता ही भेंडी शेवट आहे तर आता हे ज्या भेंडीचं का नाही तुम्हाला मी आमटी करून लावणार आहे आता भेंडीचा भार संपला या ह्या कशा मोठ्या भेंड्या झाल्या त्या बघा आता तुम्ही म्हणताल आजी काय एवढ्या भेंड्या मोठ्या ठेवल्या त्या तर कवळ्या कवळ्या तोडल्या आणि ह्या मोठ्या मोठ्या भेंड्या ठेवल्या होत्या आता हे जर बी काढून मी बाजारात बी सुजी युक्तीन भेंड्या पण मोठ्या मोठ्या युक्तोय आता रानातल्या का नाही जून जून भेंड्या काढायला आलो तर आता दुपारच्या जेवणाला का नाही काहीतरी तोंडी लावायला लागते मग आता ही उसावर एक तोंडल्याचा वेल चढला होता हे आम्ही काढलाच नाही असू दे जर आपल्याला तोंड आलं उष्णता तोंड येते की तर ह्याची कच्ची तोंडली खाल्ली का नाही लगेच 2 दिवसात आतलं तोंडाचं बरं होतं आणि हे कवळ्या कवळ्याच तोंडल्या तोडायच्या आता हे दुपारच्या जेवणाबरोबर खायला का नाही चांगले लागते त्या काकड्यासारखे हे काय प्रत्येक ह्याला हे फुलामाग एक तोंडली लागेल आहे का दाराला कसं तोरण बांधल्यावर लोंबते का नाही असं ह्या तोंडल्या लोंबा लागल्या तर बघा आता हे भेंडीचं दाणं कसं निघालं तर बघा मोत्यासारखं आहे जर दाण्याची आमटी भेंडीच्या करायची असली तर लई जून भेंड्या होऊन द्यायच्या नाही का नाही टाच टाच खाताना लागतात किती पण शिजवा तुम्ही आपण का नाही बिन भाजता काय करायचं नाही चाट चाट तेल टाकून का नाही भेंडीचं दाणं किंवा भेंडी भाजून घ्यायची आणि मग करायची नाहीतर का नाही असं तुराटपणा आपण लागतोय आणि चिकाट चिकाट होतं असं दाण्याला का नाही काळं डाग पडेपर्यंत चाट चाट तव्यात भाजून घ्या असं थोडी भेंडीचं दाणं भाजत आलं की आता तेल घालायचं ह्याच्यात 1-2 चमचे आता हे कसं दाणं भाजलं तर असं भाजून घ्यायचं आता आपण काढून घेऊया आता फुडण्यासाठी 1 पळी तेल वताय फुडण्यासाठी 1 चमचा मोहरी टाकायची 1 चमचा जिरं टोमॅटो टाकूया 1 चिरडा आता आपण भेंडी कवळी किंवा जून करतो का नाही त्याला चिंच घालायचे टामॅटो नसलं तर ते आंबटपणा कुठल्याला पण असाव म्हणजे असे चिकट होत नाही आता हे टामॅटो त्याला तर वरगळलंय 1 चमचा ह्याच्यात हळद टाकायचं त्या 5-6 पानं कढीपत्त्याचे टाकायचे ते आमचं लाल कोल्हापुरी तिखट 1 पळी टाकायचं आता भेंडीचं दाणं टाकायचं आता शेंगदाणं बारीक करून हे पाट्यावर मी बारीक कूट केलंय की ह्याच्यात 1 पळी टाकायचं थोडस पाणी घालायचं आता चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी कोथिंबीर घालायची त्याला काय शिजायला वेळ लागत नाही 1-10 मिनिटात शिजते हे काय दाणं कसं शिजलं
ठेव बाई दांड कसे झाले. आता थंडी पण जास्त पडालेली आहे, थंडीचा दिवस आहे तर आपल्या अंगात उष्णता वाढवायला की नाही. आता मी ह्या भेंडीच्या दाण्याबरोबर खायला बाजरीची भाकरी करणार. बाजरीचं पीठ चिकट असते त्यामुळे की नाही उतवणी ह्याला घालायची नाही, ज्वारीच्या पिठालाच उतवणी घालायची. पीठ आधी चिकट येतंय असं खास खास पीठ म्हणलं की नाही भाकरी लई चांगली होती. आणि असं दाबाय आता ही बघा भाकरी, ही पाठीमागची बाजू ही पुढची बाजू व्यवस्थित भाजल्या तेल लावले. अशी का नाही एकावेक एकावेक पानं घालून घ्यायची भोपळीचे चिरताना. आता भोपळीच्या पानाची का नाही आता आपण भाजी करून घेऊया. आता दोन चमचे तेल टाकून घेऊया. आता आपण लसूण टाकून घेऊया. आता ही मिरची टाकून घेऊया. आता ही मिरची लसूण आता ही जरा चांगलं तेलात भाजून घ्यायचं म्हणजे सगळ्या भाजीला का नाही लसणाचा वास येतोया. आता लसूण मिरची भाजली आता आपण भाजी टाकून घेऊया. आता ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कुटको घेतलेल्या पाट्यावर आता आपण जरा टाकून आता एक चमचा मीठ टाकून घेऊया. जरा पाण्याचा शितुरा घ्या. आता ही भाजी शिजायला का नाही झाकून ठेवायची म्हणजे आतल्या आत का नाही ओपन शिजते चांगली. पालभाजीला का नाही लय पाणी घालायचं नाही. अगं शितुरा पाण्याचा द्यायचा नाहीतर आमच्या पाण्यातच पालभाजी चांगली शिजते. पाण्याचा शितुरा दिला आणि झाकलं की लगलं की लगेच शिजते भाजी. बाई कशी शिजल्या ही दाण्याची आमटी लय पातळ करायची नाही लय घट करायची नाही असं रबरबीत करायची लागते.